प्रथम आपण थोडस ही बैलगाडी बघणार आहोत. हिला बैल नाही आहेत, तर याची किंमत अंदाजे 500-600 आसपास असेल. हे बघा, ही सेकंड आणि याच्यापेक्षा थोडं लहान पण आहेत. 300 पासून ते बोलले होते, 300 पासून जवळजवळ 3,500-4,000-5,000 रेंज असेल. पूर्ण तुम्हाला मी थोडीफार क्वालिटी दाखवणार आहे. हे बघा, हे बहुतेक 300 वाले असतील कारण लहान आहेत ना. तर ते मागचे दादा असं बोलले, तुम्ही वॉश पण करू शकतात. हे बघा, तुम्हाला वाटतं तुम्ही कलर वगैरे देऊ शकतात. मित्रांनो, काय माहिती आहे, कारागिरी खूप सुंदर आहे. संगमनेरचे दादा, हे बघा, आत्ता पण त्यांच्याकडे ग्राहकाची जबरदस्त गर्दी आहे आणि सर्वात लोकांना पसंतीस उरलेल्या या बैलगाड्या. हे बघू शकता तुम्ही, ही बैल जोडी आहे, नंतर शेतकरी आहे. अतिशय सुंदर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि बॅक साईडला बघू शकता, ही कार बारवी आपण म्हणू शकतो. हिला थोडं पॅक केलेलं आहे. हे बघा, हे पण छान आहे, बैलजोडी आहे. बैलजोडीच्या पुढं गाड आहे, शेतकरी आहे, शेतकरी नंतर कारभारणी. हे बघा मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे पण सेम आहे. याचे रेट मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता, तुम्हाला पूर्ण रेट दिलेले आहेत. आणि यावेळी मी 2-2 मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याचे तुम्ही कॉल करू शकता. तर इथं मी त्यांचं काही साहित्य आहे हे तुम्ही बघा. मी तुम्हाला बघतो, ते असेंबल इथं करतात, बरंच साहित्य स्वतःच बनवतात. तिकडे काही बैलजोडीचं काही साहित्य दिसतंय, त्याच्यावर ते साहित्य बनवत असतात. हे बघा, एक्से वडकर एक त्यांची जोडी आहे. मित्रांनो, मी गतीश पाटील मागच्या जो व्हिडिओ टाकला तो एवढा तुफान महाराष्ट्रभर व्हायरल झाला यांचा. आणि यांची जी कारागिरी ही जबरदस्त आहे, कारण यांचा पहिल्या लोकांना म्हणजे ऍड्रेस नाही भेटला. तर मी तुम्हाला दाखवू इच्छित होतो, पण आता मी काही पब्लिक आहे, गर्दी तुम्हाला दिसत असेल, तुफान यांच्याकडे गर्दी आहे. तर बऱ्याच लोकांचा जो प्रश्न होता, त्या प्रश्नांचं उत्तर मी जवळजवळ 90% तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर कॉल करा. पुण्याच्या बाहेर सुद्धा माल जाणार आहे, पुण्यामध्ये सुद्धा माल येणार आहे. तर थोडंफार आपण नजर मारू याच्यावर. तर माझ्या काही शंका होत्या, त्या जवळजवळ त्या आता कम्प्लीट झालेल्या आहेत. सारखे मला कमेंट्स येत असतात रात्रंदिवस. तर दादा काय म्हणा, म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून तर रात्री जवळजवळ 1 वाजेपर्यंत त्याची विक्री चालू आहे. एवढा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. थोडस आपण नजर मारणार आहोत. मी जो हा व्हिडिओ बनवला होता, मी पुण्यातला म्हणजे प्राइस सांगितलं होतं ना, फक्त वरून याला काच बसवला जातो, त्याची किंमत असते पुण्यामध्ये 11-12 हजार एवढी याची प्राईस असते. फक्त वरून काच बसवून देतात ती लोक आणि या कारागिरकडून ते विकत घेतात, डबलचे पैसे कमवतात. यांच्याकडं होलसेल रेट फार कमी रेट आहे मित्रांनो, कारण मी पुण्यात रेट काढलेले आहेत ना, याचे डबल ट्रिपलचे रेट असतात. तर ते दादा स्वतः कारागिर आहेत, स्वतः बनवतात, ते यांचा रेट वगैरे फार कमी असतो. हे बघा, बघू शकतो तुम्ही. मग ते आता मगाशी मला असेंबल स्वतः ते बनवताना तिथं दिसले होते. सर्वात प्रथम आमचे जे काही ग्राहक म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून जेवढे काही व्ह्यूअर्स होते, त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचा नंबर लागत नाही. मला तुमचे 2 मोबाईल नंबर सांगा सर्वात प्रथम. चालत आहे. माझा पहिला मोबाईल नंबर आहे 89-75-72-87-34 आणि दुसरा नंबर आहे माझा 840-896-30-32. अजून एखादा नंबर असेल कोणाचा देता का? कारण काय आहे, आपले जे लोक आहेत ते सारखे फोन करतायत आणि कधी तुमचा फोन नेटचा प्रॉब्लेम आहे. मला सर्वप्रथम संगमनेरचे बी काही लोक आहेत, माझ्या कमेंट बॉक्स मध्ये वाचलं का तुम्ही थोडंफार? बरोबर वाचलं. हा, संगमनेरचे लोक आहेत. संगमनेरवाला तुम्ही ऍड्रेस सांगा ना. संगमनेर मध्ये बायपासला आहे माझा, पुणे नाशिक बायपास रोड. हा, संगमनेर. हा, एसआर थोरात मिल्कच्या बॅक साईडला गुंजवाडीमध्ये. तर त्यांना तुम्ही कोणत्या दिवशी भेटू शकतात? आता संगमनेरला मी 15 तारखेनंतर जातो, कंटिन्यू जातो. 15 तारीख ते 25 तारखेपर्यंत मी फक्त संगमनेरमध्येच असतो, वर्कशॉपला माझं काम चालू असतं. त्याच्यानंतर माझा 2 दिवस सप्लाय असतो, 25 तारीख ते 30 तारखेला सप्लाय राहतो आणि 10 तारीख ते 15 तारखेला सप्लाय राहतो. तर मित्रांनो, बघू शकता हा राजगुरुनगर, हा राजगुरुनगरचा बायपास जिथून हा सुरतला घाट जिथून सुरुवात होतो त्या घाटाजवळ दादांचं हा टेम्पो असतो. बऱ्याच लोकांचं ही कंप्लेन आली की ते आले या घाटाजवळ पण त्यांना हा ॲड्रेस मिळाला नाही. पण मला आज प्रत्यक्ष दादा भेटले, मला आनंद झाला, कारण तुमचा व्हिडिओ पहिला व्हायरल झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही गेलेले, आता महाराष्ट्राबाहेर केरळाहून सुद्धा कमेंट्स आलेले आहेत.
केराहून कमेंट्स आलेले आहेत, ते सुद्धा म्हणतात आम्हाला पाल कुरिअरचं कसं सिस्टम आहे मला सांगा ना। कुरिअर आपण कुरिअरच करतो डायरेक्टली, किंवा बसची जर सुविधा असेल संगमनेरवरनं तर बसमध्ये मी टाकतो। कुरिअरचा थोडासा चार्ज जास्त जातो, त्याच्यामुळे मी जेवढ्या लोकांना बसने टाकता येईल तेवढ्या लोकांना मी बसनेच देतो हे करून। आणि पुण्यामध्ये जर तुम्हाला कोणाला लागत असेल तर देऊवरून मी सप्लाय करतो। रॅबिट बाईक जी आहे त्या बाईकवाल्यांशी आपला संपर्क चालू आहे का, जास्तीत जास्त लोकांपर्यंत वन डेमध्ये तो माल पोहोचला पाहिजे ना, अशी सुविधा करून राहिलो आपण। आपल्याला काही कमेंट्स आल्या होत्या त्या आपलं सॉरी पनवेल पनवेल कर्जत आणि मुंबई त्यांना तुम्ही कसं उपलब्ध करून देणार आहे? त्यांना तर कुरिअरच सध्या चालू आहे, किंवा जर ते लोणा याच्यापर्यंत तळेगाव दाभाडेपर्यंत तर येऊ शकत असं, कारण की रेल्वे तर तिथपर्यंत आहे, तर तळेगाव दाभाडेला मी माल अवेलेबल करू शकू शकता। आणि वन डे मध्ये तुम्ही रिटर्न जाऊ शकता, सकाळी यायचं, सकाळी तुम्हाला 9-10 वाजेपर्यंत तुम्हाला माल मी ज्यावेळेस रेल्वेचा टायमिंग आहे तुम्ही सांगा त्यावेळेस तुम्हाला माल तिथे उपलब्ध करून देईल। आणि तुम्हाला रेल्वे स्टँडच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाण्याची गरज नाही, फक्त तिथून निघल्यावर एक कॉल करा, त्याच्यानंतर तुम्हाला तिथं लाईक रेल्वे स्टेशनलाच तुम्हाला तुमची पहिली गाडी पोहोचून जाईल आणि तुम्ही डायरेक्ट घरी जाऊ शकता त्यावेळेस। दुसरी गोष्ट पुणेवाल्यांना काय आता सोय काय पुणेवाल्यांना? पुणेवाल्यांना तर बाईक मी आता सध्या ते रॅपिड बाईकचं जे चालू आहे त्यांच्याकडूनच आपण पोच केले। पुण्यामध्ये आतापर्यंत मी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 10-15 सेट मी दिलेले आणि त्यांना व्यवस्थित पोचलेले आहेत भेटलेले। धन्यवाद दादा, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अभिनंदन, पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही व्हायरल झालेले। मी जो हा व्हिडिओ बनवला होता मी पुण्यातला म्हणजे प्राईस सांगितलं होतं ना, फक्त वरून याला काच बसवला जातो त्याची किंमत असते पुण्यामध्ये 11-12 हजार 11-12 हजार एवढी यांची प्राईस असते, फक्त वरून काच बसवून देतात ती लोक आणि या कारागीरकडून ते विकत घेतात, डबलचे पैसे कमवतात। यांच्याकडं होलसेल रेट फार कमी रेट आहे मित्रांनो, कारण मी पुण्यात रेट काढलेले आहेत ना, याचे डबल टिबलचे रेट असतात, तर ते दादा स्वतः कारागीर आहेत आणि स्वतः बनवतात, ते यांचा रेट वगैरे फार कमी असतो हे बघा बनवू शकतो तुम्ही। फक्त आता मगाशी मला असेंबल मी स्वतः ते बनवताना तिथं दिसले होते, प्रत्यक्ष भेटले आणि त्यांचं ते कामच चालू होतं। मला असं वाटतं बराचसा माल विकला गेलेला तुमचा। हो संपला, आज माल संपला, यावेळेस मला खूप कमी वेळ भेटला, माझा 2 दिवस स्टॉल आहे, दरवेळेस मी 5 दिवस लावतो स्टॉल, पण यावेळेस फक्त 2 दिवस स्टॉल लागला, कारण की बाहेरच्या ऑनलाईनच्या ज्या ऑर्डर होत्या त्या खूप बुकिंग होत्या गणपतीपासून। गौरीला माझ्या कमीत कमी 15-20 सेट मला यूट्यूबमुळे द्यायला त्या दिवशी द्यायचे होते, म्हणून 11 तारीख आणि 10 तारखेला मला यायला नाही जमलं, 13, 14 आणि 15 आजचा शेवटचा दिवस आहे माझा, आज रिटर्न जाणार आहे मी घरी। मला ना सर्वात प्रथम ना एक फेसबुक किंवा तुमचं ना इंस्टाग्राम आयडी वगैरे सांगा ना, त्याच्यावर मी तुम्हाला लोक मॅसेज टाकू शकतील असं। इंस्टाचं वगैरे आयडी मला लक्षात नाही आता तो। फेसबुकला काय नाव आहे आपलं? फेसबुकला ज्ञानेश बेल्लेकर म्हणून। ज्ञानेश बेल्लेकर डीपी तुमचा स्वतःचाच फोटो आहे का? स्वतःचाच फोटो, त्याच्यावर त्यांनी मॅसेज टाकला तर त्याच्यावर बी काम होईल तुमचं, त्याच्यावर पण काम। तर मित्रांनो ही सर्वात मोठी शंका होती ती आज तुमची दूर झालेली आणि हे बघा त्यांच्याकडे माल सुद्धा शिल्लक राहिले, एवढा माल तुफान गेलेला आहे, दादांचं कामच चालू होतं। आणि हा बघा स्टॉक एक सेबलकर एक जोडी काय बैलगाडी राव असं वाटतं ना एखादी न्यावी। जबरदस्त आवली मला जबरदस्त आहे, थोडी मोठी घरात तुम्ही तुमच्या फेमसाठी नवीन बंगला वगैरे घेतला तर लावण्यासाठी घेऊ शकता, क्या बात आहे। आताही बघा ग्राहकांची त्यांच्याकडे जबरदस्त गर्दी। तर मित्रांनो मागच्या वेपऱ्या लोकांना ॲड्रेस नाही सापडला तर ॲड्रेस बघू शकता तुम्ही, हे राजगुरुनगर आहे बरोबर, हा तुमचा जुना घाटकडे जाणारा रोड आणि इथून नवा हा बायपास झालेला आहे, म्हणजे बायपास नाही म्हणू शकत आपण, नवीन हा रोड झाला आहे घाटकडे जाण्यासाठी। हे तुम्हाला दिसतं इकडं हा घाट सुरू होतो तर तिकडे ते मोक्ष प्युअर वेजची पहिली पाटी असते त्याच्या अलीकडेच ते गाडी लावतात। तर हे बघा इथून तुम्ही टर्न मारला तिथून तुम्हाला समोर दिसत असेल, नंतर दादा इथं दादांचा एक टेम्पो असतो ठीक आहे। हा कुठून आले तुम्ही? मुंबईमधून आलेले आहेत। तर तुम्ही युट्यूबला बघून आलते ना, कसं वाटलं स्वतः येऊन तुम्हाला कसं वाटलं? छान वाटतंय ना। तुम्ही आतापर्यंत काय तुमचं बरं वय झालेलं आहे पण ही जी बैलगाडी जी कारागिरी यांनी केलेली आहे कसं वाटतंय तुम्हाला? कलेला मानलं पाहिजे, कलेला मानलं पाहिजे ना, कारण मागचा जो व्हिडिओ टाकला तो खूप व्हायरल झालेला आहे, त्याला बघूनच तुम्ही पण आले स्वतः आले युट्यूब स्वतः बघून आलेले आहेत, तर आवडलं का तुम्हाला ही बैलगाडी जोडी वगैरे? आवडली हो। हा
काय सांगाल तुम्ही आपले जे यांचे व्ह्यूवर्स ज्या लोकांनी हे बघितलं की तर त्यांनी नक्की एकदा असं भेट द्यायला पाहिजे ना. हा लोकांनी आलं पाहिजे, कलेची कदर केली पाहिजे. कदर केली पाहिजे हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. तर धन्यवाद काका. हे काही आपले सबस्क्रायबर म्हणजे आपण ते म्हणू शकतो, त्यांनी युट्यूबला पाहिलं आले आणि त्यांना आवडलं स्वतः ते आलेले ते बघा. त्यांनी आता जस बघितलं आणि त्यांनासुद्धा ही क्वालिटी आवडलेली आहे. पूर्ण माझ्या शंका आहे त्या तुमच्या दूर झाल्या असेल. मोबाईल नंबर आणि ॲड्रेस, त्यांचं फेसबुक आय डी इन्स्टा आय डी तर नाही आहे, पूर्ण मी तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा तुम्ही संपर्क करू शकता. आणि हे बघा आता मी गर्दी लागलेली आहे. यूट्यूबवर पाहून येणाऱ्यांची संख्या पण खूप जबरदस्त झालेली आहे. यूट्यूबवर जे पाहून आहेत ती लोकं इथं आले त्यांच्याकडे घ्यायला आणि आता रेट पण काढतायत. मित्रांनो चला तुमचा घेतो निरोप. आणि एक गरीब यूट्यूबर आहे तो, मी गरीब लोकांसाठीच काम करतो. जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याला शेअर करा. तर मित्रांनो घेतो निरोप. जय शिवराय, जय शंभूराजे.